नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कुलुकी सरबत ही छोटीशी रेसिपी दाखवते आहे. मस्त रेसिपी आहे. पहिल्यांदा आपण सब्जाचं बी घेतलेलं आहे, ते एका वाटीत मी घेते आणि अर्धा कप पाणी घालून हे बी भिजायला ठेवते. मस्त पाणी ओतून ठेवा, म्हणजे बी छान उमलून येईल. 10 मिनिटात बी तयार होतं, फुलतं अगदी पाण्यात. 2 लिंबू घेतलेले आहेत, 2 ग्लास सरबत आपण बनवतो त्याच्यामुळे 2 ग्लास घेतलेले आहेत. अगदी छोटीशी फोड काढून ठेवायची. 2 ग्लाससाठी 2 लिंबू घेतलेले आहेत. मिरचीला उभी चीर देऊन घ्यायची आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. प्लीज 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 तुम्ही सबस्क्राईब करा. ग्लासमध्ये मी लिंबूची फोड घालते आहे. त्याच्यानंतर 2 चमचे साखर एका ग्लासमध्ये. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घाला, जास्त आवडत असेल तर जास्त घाला. 1 चिमूट मीठ घातलेलं आहे आणि सब्जाचं बी मी 2 चमचे एका ग्लासात असं घालते. प्रमाण अगदी छान ठेवा, म्हणजे सरबत खूप सुंदर होईल. जास्त सब्जाचं बी हवं असेल तर जास्त घाला तुम्ही, आणि गोड जसं आवडतंय तसं साखर वापरा. आता आपण त्याच्यात लिंबू रस घालायचा आहे. मध्यम लिंबू आहे, जास्त मोठा नाही, जास्त बारीक नाही. मध्यम लिंबू घेतलेला आहे मी. मस्त रस काढून घ्या, बियात घालू नका. मी हातानेच पिळून दाखवते लिंबू. आता आपण बर्फ घालूया, 2 स्लाइस घालायच्या. जास्त आवडत असेल तर जास्त घाला. आणि आपल्याला आता पाणी घालायचं आहे त्याच्यात. तुम्हाला नॉर्मल पाणी आवडत असेल तर नॉर्मल घाला, नसेल तर गार पाणी घाला. आता दुसरा एक ग्लास घ्यायचा आहे आपण, आणि तो ग्लास वरून घालायचा. पुदिना घातलेला आहे मी, आणि असं हलवून घ्यायचं. मस्तपैकी साखर विरघळली पाहिजे. मिरचीचा तिखटपणा पण आलाच पाहिजे. आता आपल्या जवळजवळ सरबत तयार झालेलं आहे. अगदी काळजी घेऊन तुम्ही हे सरबत हलवून घ्या. ग्लास एकावर एक घालायचे. तयार आहे कुलुकी सरबत. थोडेसं गार्निशिंगसाठी मी वरून लिंबूची फोड लावलेली आहे.